नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रईसा शेख स्वागत करते आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही बोलणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, इन शॉर्ट तुम्ही औरंगाबाद युनिव्हर्सिटी म्हणू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विंटर 2020-21 परीक्षा कधी होणार आहेत, त्यासाठी फर्स्ट सेमिस्टरच्या एक्झाम्स कधी होतील, सेकंड सेमिस्टरच्या एक्झाम्स कधी होतील, त्यासोबतच एक्झाम फॉर्म कसा भरायचा आहे, एक्झाम फॉर्म भरताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, त्यासोबतच एक्झाम फॉर्मची तुमची फीस किती असणार आहे, या सर्वांबाबत तुम्हाला या ठिकाणी विश्लेषण देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे, पण या ठिकाणी तुम्हाला करेक्ट इन्फॉर्मेशन मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. तर चला मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करूया. विंटर 2020-21 या परीक्षेसाठी निर्धारित वेळापत्रक युनिव्हर्सिटीकडून या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेलं आहे. या सर्क्युलरचा सब्जेक्ट आहे 2020-21 वेळापत्रक, तसेच परीक्षा शुल्क बाबतीत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. फर्स्ट टर्मच्या एंड एक्झामिनेशन या मार्च एप्रिल 2021 होणार आहेत, तर सेकंड टर्मच्या एंड एक्झामिनेशन या जुलै ऑगस्ट 2021 होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे एक्झामसाठी. सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत परीक्षेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना आहेत. त्यानंतर मार्च 2021 ज्या एक्झाम्स होणार आहेत त्याच्या प्रारंभ तारखा, त्यानंतर जुलै 2021 स्टार्टिंग डेट्स ऑफ एक्झाम, त्यानंतर मार्च 2021 व जुलै 2021 पदवी व पदव्युत्तर परीक्षासाठी जे काही तुम्हाला एक्झाम फीस लागणार आहे त्याबाबतचं विवरण आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक्झाम फॉर्म भरताना तुम्हाला जे काही सब्जेक्ट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत ते तुम्हाला बिलकुल केअरफुली ते सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत. एकदा जर तुम्ही फॉर्म फिल केला तर तुम्हाला ते सब्जेक्ट चेंज करता येणार नाही. तसेच तुम्हाला एक्झाम फॉर्मसोबत अगोदरच्या इयरची या ठिकाणी मार्कशीट सेल्फ अटेस्टेड केलेली या ठिकाणी तुम्हाला कनेक्ट करणं गरजेचं आहे. एक्झाम फॉर्म भरण्यासाठी स्टुडंटना त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजेसना कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुमचा एक्झाम फॉर्म फिल करायचा आहे. एक्झाम फॉर्म जे कॉलेजेसकडून युनिव्हर्सिटीला पाठवले जातील तेच ॲक्सेप्ट करण्यात येणार आहेत. तुम्ही जर पर्सनली युनिव्हर्सिटीकडे माझा एक्झाम फॉर्म घ्या म्हणून गेलात तर ते त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करण्यात येणार नाही आहे. बामू युनिव्हर्सिटीचे जे काही स्टुडंट आहेत ते एकाच शैक्षणिक वर्षात दोन विद्याशाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेस त्यांना बसता येणार नाही आहे. म्हणजे त्या एकाच वर्षात त्या दोन डिग्रीचे एक्झाम्स देऊ शकणार नाही आहेत. जर असं काही आढळलं तर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता बोलूया मार्च 2021 होणाऱ्या फर्स्ट टर्म एंड एक्झामिनेशनविषयी. तर यामध्ये आहेत अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस, त्यामध्ये बी ए येणार आहे, बी एस डब्ल्यू, बी कॉम, बी एस सी, बी सी ए, बी एस सी, हॉटेल ऑपरेशन, हे सगळे कोर्सेस या ठिकाणी येणार आहेत. तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायची जी डेट आहे 11 जानेवारीपर्यंत आहे. लेट फीस तुम्हाला लागणार आहे 21 जानेवारीपर्यंत भरल्यानंतर. प्रत्येक दिवशी 10 रुपये असं तुम्हाला लेट फीस लागणार आहे आणि तुमची जी एक्झाम स्टार्टिंग डेट आहे ती आहे 5 मार्च. 5 मार्च 2021 तुमच्या एक्झाम स्टार्ट होणार आहेत. त्यासोबतच एज्युकेशनल अँड फिजिकल एज्युकेशनचे जे काही बी एड, एम एड, बी पी एडचे, एम पी एडचे जे काही कोर्सेस आहेत त्यांना एक्झाम फॉर्म भरायचा आहे 29 जानेवारी. लेट फीस आहे 11 फेब्रुवारीपर्यंत आणि त्यांची एक्झाम स्टार्ट होणार आहे 19 मार्च. त्यानंतर पी जी कोर्सेस आहेत, त्यांची एक्झाम पण 19 मार्चला सुरू होणार आहे. मॅनेजमेंट सायन्स, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची पण या ठिकाणी एक्झाम डेट 19 मार्चपासून तुमची एक्झाम स्टार्ट होणार आहे. त्यासोबतच एक्झाम फॉर्म भरायची डेट आहे 30 जानेवारी ते 11 फेब्रुवारीला. तुम्हाला त्या ठिकाणी लेट फीस अप्लाय करण्यात येणार आहे. त्यासोबतच ज्या काही जुलै 2021 सेकंड टर्मच्या एक्झामिनेशन होणार आहेत त्यामध्ये बी ए, आता सांगितल्याप्रमाणे अंडर ग्रॅज्युएट जे कोर्सेस आहेत त्यांना एक्झाम फॉर्म भरायची जी डेट आहे 3 जून ते 14 जूनला तुमची लेट फीस लागणार आहे आणि 29 जुलैला तुमची एक्झाम स्टार्ट होणार आहे. त्यासोबतच एज्युकेशनल फिजिकल एज्युकेशन आहे, त्याच्यामध्ये 14 जूनला तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा आहे आणि एक्झाम
जी स्टार्ट होणार आहे ते 16 ऑगस्टला होणार आहे. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमच्या प्रारंभ डेट्स जे काही एक्झाम स्टार्टिंग डेट आहे त्या पाहू शकता. आणि BA फर्स्ट सेम, BA सेकंड सेम, थर्ड सेम, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ असं त्यांनी एक्झामिनेशनची जी काही फीस असणार आहे या ठिकाणी विवरण दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता किंवा युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल पोर्टलवर bamu.ac.inवर हे सर्क्युलर उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्या. अदरवाईज तुम्ही कॉलेजेसना कॉन्टॅक्ट करा. एक्झाम फॉर्म कसा भरायचा आहे त्या याबाबत तुम्हाला कॉलेजेस कन्फर्म इन्फॉर्मेशन नक्की देतील. मित्रांनो, आशा करते आपल्या सर्वांना आमचा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना आमचा हा व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका. भेटते मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.